जवाहर नगर येथे स्वर्गीय अथर्व अनिल मुळे मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात। आता सविस्तर वृत्त। स्वर्गीय अथर्व अनिल मुळे मल्टीपर्पज फाउंडेशन गोकुळ कॉलनी अकोल्याच्या वतीने दिनांक 7/9/2022 बुधवारी रोजी स्वर्गीय अथर्व अनिल मुळे यांचे द्वितीय स्मृती दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराज पार्क येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले। या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने प्रथमेश सपकाळ, सुहास घोराड, कुमारी अनघा मुळे, नितीन गवई, अभिषेक कोपूल, नितीन मुळे, संतोष खंडारे, तुलसी रामजी मसने, प्रशांत सुजदेकर, देवलाल आखरे, पांडुरंग राऊत, राजेश्वर पोहरे, योगेश भट, राहुल सुरोसे, शिवाजी कारंडे, रामेश्वर सोनागरे, सुधीर देशमुख, धम्मदीप वानखडे, सागर रेलकर, गौरव गवई, अक्षय गोपनारायण, अनिकेत गजभिये इत्यादींसह एकूण 25 ते 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। सर्व रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन फाउंडेशनच्या वतीने गौरविण्यात आले। प्राध्यापक अनिल मुळे यांनी त्यांचा मुलगा स्वर्गीय अथर्व स्मृती प्रित्यर्थ समाजातील वंचितांच्या सेवेसाठी त्यांचे नातेवाईक व स्वर्गीय अथर्वच्या मित्रमंडळीच्या सहकार्याने स्वर्गीय अथर्व अनिल मुळे मल्टीपर्पज फाउंडेशन ही सेवा संस्था स्थापन केली आहे। या रक्तदान शिबिराकरिता शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी इन्चार्ज डॉक्टर पाटील, जनसंपर्क अधिकारी शेंडे साहेब, श्री माथुरकर, डॉक्टर अग्रवाल, डॉक्टर स्नेहल टाले व सहकारी धीरेंद्र खांडेझोळ, सुनील मुळे, पांडुरंग राऊत, यूथ हेल्थ फाउंडेशनचे अभिषेक कोपूल व त्यांचे सहकारी निळे वादळ ग्रुप, कृषी नगरचे अक्षय गोपनारायण व त्यांचे सहकारी, अथर्व फाउंडेशनच्या सर्व सभासदांचे भरघोस सहकार्य लाभले। यावेळी वेलनेस फिटनेस कडून रक्तदानाच्या ठिकाणी 150 स्त्री पुरुषांची रक्तदाब व शुगरची मोफत तपासणी सुद्धा करण्यात आली। या शिबिरास डॉक्टर विनोद बोर्डे, हरिभक्त परायण तुलसीदास मसने महाराज, गायत्री परिवाराचे डॉक्टर उपाध्ये, श्री दिनेश तडोकार आदी मान्यवरांनी भेटी देऊन उत्साह वाढविला। अथर्व मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे। आम्ही आमच्या मुलाच्या स्मरणार्थ स्मृती प्रित्यर्थ अथर्व फाउंडेशन अकोला गोकुळ कॉलनी इथे एक फाउंडेशन एक संस्था स्थापन केलेली आहे आणि या संस्थेमार्फत आम्ही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजात अनेक गरजू लोक असतात त्यांना मदत करत असतो। ब्लँकेट वाटप, काहींना कपडे वाटप आणि बऱ्याचशा धान्य वाटप आणि राशन किट वाटप असे बरेचसे उपक्रम आम्ही घेत असतो आणि दर मागील वर्षापासून आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा घेत आहोत। या वर्षीच्या ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि जे रक्तदाते आहेत ज्यांनी ब्लड डोनेट केलं आमच्या फाउंडेशनमध्ये त्या सर्वांचे खूप खूप आभार। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।